आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येणारी सूज, ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये इन्फ्लॉमेशन असं म्हणतात. आता हे इन्फ्लॉमेशन म्हणजे काय, हे चांगलं आहे का वाईट आहे, याची लक्षणं काय आहेत, याचं निदान कसं केलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर सगळ्यात आधी हे इन्फ्लॉमेशन म्हणजे काय आणि ते चांगलं की वाईट हे बघूया. ही आपल्या शरीरात घडणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपलं शरीराचं संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती असते. जेव्हा जेव्हा आपल्या शरीरावर एखाद्या जीवाणूचा, विषाणूचा, फंगायचा हल्ला होतो किंवा एखादा अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये आपल्याला काही प्रकारची दुखापत होते, त्यावेळी आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही प्रक्रिया घडत असतात. ज्या ज्या ठिकाणी हल्ला झालेला असतो तिथे आपल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी आणि काही इन्फ्लॅमेटरी मार्कर्स म्हणजे सूज निर्माण करणारे घटक सोडले जातात आणि मग त्या प्रक्रियेमध्ये ते जीवाणू, विषाणू किंवा फंगाय आहेत ते मारले जातात किंवा जी दुखापत झालेली असते ती बरी करायला या सगळ्या गोष्टींमुळे किंवा या प्रक्रियेमुळे मदत होते आणि आपल्या शरीराचं संरक्षण होतं. ही प्रक्रिया जिथे जिथे घडते तिथे वेदना होतात, तिथे लालसरपणा येतो, तिथे सूज येते, ज्याला इन्फ्लॉमेशन असं म्हणतात. आता ही सगळी नैसर्गिक प्रक्रिया आहे, याला अॅक्यूट इन्फ्लॉमेशन असं म्हणतात. आता अॅक्यूट इन्फ्लॉमेशनमध्ये काय होतं माहिती का, हे जे इन्फ्लॉमेशन आहे ते थोड्याच काळासाठी असतं. थोड्या काळासाठी म्हणजे काय, तर काही मिनिट, काही तास किंवा काही दिवसांपर्यंत असू शकतं. जिथे कुठे अटॅक झालेला असतो, ज्या सिस्टीमवर अटॅक झालेला असतो तिथे किंवा जिथे दुखापत झालेली असते तेवढ्याच भागापुरतं हे इन्फ्लॉमेशन मर्यादित असतं आणि ह्या प्रक्रियेमुळे रोगप्रतिकार शक्तीमुळे आपल्या शरीराचं कायम संरक्षण होत असतं. ही अतिशय चांगली आणि गरजेची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि एकदा का आपल्या शरीराचं संरक्षण झालं, हल्ल्यापासून बचाव झाला की ही सूज पूर्णपणे कमी होऊन जाते. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की अॅक्यूट इन्फ्लॉमेशन हा प्रोटेक्शन आणि हिलिंगसाठी असलेला रिस्पॉन्स आहे आणि ती चांगली गोष्ट आहे आणि हे आपल्याला अजिबात बदलायचं नाही आहे. आता अॅक्यूट इन्फ्लॉमेशन म्हणजे काय तुम्हाला समजले. आता दुसरं आहे क्रॉनिक इन्फ्लॉमेशन. तर कधी कधी काय होतं माहिती का, आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते ना तिचं काम संरक्षण करण्याचं असतं पण तिचं कामच बिघडतं. आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचा अटॅक झाला नसेल म्हणजे कुठल्याही प्रकारचा जीवाणू, विषाणू, फंगाय काहीही तिथे नाही आहे, कुठल्याही प्रकारची दुखापतसुद्धा झालेली नाही आहे, आपल्या बॉडीला काही डेंजर पण नाही आहे, तरीही ही रोगप्रतिकार शक्ती ॲक्टिव्ह होते आणि मग काय होतं, तिथे आपल्या रक्तामध्ये इन्फ्लॅमेटरी मार्कर्स सोडले जातात आणि आपल्या पांढऱ्या पेशीसुद्धा तिथे ॲक्टिव्ह होतात आणि मग आपल्या शरीराच्या आत काहीही कारण नसताना उगाचच इन्फ्लॅमेशन तयार व्हायला लागतं आणि हे सातत्याने होत राहतं कारण आपल्या रोगप्रतिकार शक्तीला चुकीचे संदेश मिळतात आणि त्यामुळे ही गोष्ट होते आणि बऱ्याच आजारांचं मूळ हे क्रॉनिक इन्फ्लॉमेशनच आहे. पूर्वी हे क्रॉनिक इन्फ्लॉमेशन होण्यासाठीची कारणं होती ऑटो इम्युन डिझीजेस, जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, अल्झायमर्स आहे, पण आता खूप सारे लाईफस्टाईल चेंजेस झालेले आहेत त्यामुळे हे फॅक्टर्ससुद्धा क्रॉनिक इन्फ्लॉमेशनसाठी धोकादायक झालेले आहेत. वाढलेलं वजन शरीरात इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्सेस किंवा ट्रिगर तयार करतं आणि मग याच्यामुळे त्या व्यक्तीला अथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होणे, डायबेटीस सारख्या आजारांचा धोका वाढतो. तसंच कामाच्या ठिकाणी वाढलेला ताणतणाव, अति जास्त प्रमाणात अल्कोहोल, अति जास्त प्रमाणात स्मोकिंग आणि सतत बाहेरचं खाणं ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ट्रान्सफॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात, अशा प्रकारचं प्रोसेस्ड फूड खाणं आणि झोपेचे प्रॉब्लेम्स किंवा झोपेच्या बदललेल्या वेळा, ही सगळी कारणं क्रॉनिक इन्फ्लॉमेशन वाढवण्यामध्ये भरच घालतात आणि त्यामुळे बऱ्याच आजारांचा धोका वाढतो. आता बरेच जुनाट आजार कुठले आहेत, तर थायरॉइडचे आजार आहेत, ऑटो इम्युन डिझीजेस आहेत, त्याच्यानंतर डायबिटीज आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, असे आजार निर्माण होण्यासाठी हा एक धोक्याचा फॅक्टर आहे.
क्रॉनिक इन्फ्लॉमेशनची लक्षणं ही ॲक्युट इन्फ्लॉमेशनपेक्षा वेगळी आहेत. याच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, ज्याच्यामुळे आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण अनियंत्रित होतं आणि डायबिटीसचा धोका निर्माण होतो. संग्रहणी म्हणजे IBS, बद्धकोष्ठता, डायरिया सारखे पोटाचे आजारांचा धोका वाढतो. कमरेची आणि सांध्याच्या वाढलेल्या तक्रारी, त्यातही सकाळी उठल्यावर आपल्या कमरेमध्ये किंवा सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणं, वेदना जाणवणं हे पण एक लक्षण आहे. डोळ्यांमध्ये कोरडेपणा हेही लक्षण आहे क्रॉनिक इन्फ्लॉमेशनचं. तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर हेही क्रॉनिक इन्फ्लॉमेशनचं लक्षण आहे. एंग्झायटी, डिप्रेशन सारखे मानसिक आजार, मूड चेंजेस अशी सगळी लक्षणं क्रॉनिक इन्फ्लॉमेशन मध्ये दिसायला लागतात. पण क्रॉनिक इन्फ्लॉमेशनची ही जी काही लक्षणं मी सांगितलेली आहेत ती दुसऱ्या आजारांमध्ये सुद्धा असू शकतात, त्यामुळे ह्याचं योग्य निदान होणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला जर वारंवार यावर सांगितलेल्या तक्रारी होत असतील तर तुम्ही डॉक्टरांना जरूर भेटा. आता क्रॉनिक इन्फ्लॉमेशनचं निदान कसं केलं जातं, तर ह्याच्यासाठी काहीही एखादी परफेक्ट पद्धत नाही आहे. पण रक्त तपासणीमध्ये हे कळून येऊ शकतं. रक्ताच्या तपासणीमध्ये सी रिॲक्टिव्ह प्रोटीन आणि फायब्रिनोजेन या घटकांची तपासणी केली जाते, त्याची मात्रा तपासली जाते आणि ती जर वाढलेली असेल तर क्रॉनिक इन्फ्लॉमेशनची शक्यता वाढते. या तपासण्यांची नावं जरी मी सांगितली असली तरी डॉक्टरांच्याकडून निदान करून घेणं अतिशय गरजेचं आहे. डॉक्टरांनी जर निदान केलं आणि तुम्हाला जर भरपूर समस्या असतील तर डॉक्टर तुम्हाला काही गोळ्या औषधं देतील. पण याचबरोबर आता आपण काय करू शकतो, आपली जीवनशैली आणि आहाराच्या सवयी आपण बदलू शकतो. आपण रोज व्यायाम करू शकतो, काही चुकीचे आहार किंवा मद्यपान धूम्रपान करत असाल तर ते कमी करू शकतो. त्यामुळे जो जमेल तो व्यायाम करा, धूम्रपान मद्यपान कमी करा, त्याचं प्रमाण कमी करा, झोपेच्या वेळा ठरवून घ्या. वेळच्या वेळी झोपणं, वेळच्या वेळी उठणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला ताणतणाव असेल तर तुम्ही मेडिटेशन करा, म्युझिक ऐका, तुम्हाला काही हॉबीज असतील तर त्या हॉबीजसुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि काय माहिती का, निसर्गानी आपल्याला भरभरून दिलं आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये असे काही पदार्थ आहेत जे आपल्या शरीरातली ही जी अंतर्गत सूज आहे ती कमी करायला मदत करतात. याच्यात सगळ्यात पहिला नंबर लागतो हळदीचा. हळदीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. पालेभाज्यांमध्ये आढळणारं ल्युटेईन, ग्रीन टी मध्ये आढळणारं EGCG, फॅटी फिश मध्ये आढळणारं ओमेगा 3 फॅटी ऍसिड. हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आपल्याला नट्स मधून सुद्धा मिळतं. तसंच हिरवे मूग, जवस, तिळामध्ये सुद्धा ह्या अँटी इन्फ्लॉमेटरी प्रॉपर्टीज दिसून येतात. क्रॉनिक इन्फ्लॉमेशन असेल तर आपल्याला प्रोसेस्ड फूड, मैदा, पाम ऑइल, साखर, बाहेरचे तेलकट तुपकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ संपूर्णपणे टाळायचे आहेत. तर आता उन्हाळा सुरू होतोय आणि बाहेरचे कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा मी तुम्हाला काही अँटी इन्फ्लॅमेटरी कॉम्बिनेशन्स दाखवणार आहे. रोज एक वेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता, त्यामुळे तुमच्या शरीरात असलेली अंतर्गत सूज कमी व्हायला नक्कीच मदत होईल. या पदार्थांमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी ऑक्सिडंट्स हे प्रॉपर्टीज आहेत. अँटी ऑक्सिडंट्समुळे शरीरातला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजमुळे ही सूजसुद्धा कमी व्हायला मदत होते आणि जे जुनाट आजार आहेत त्यांच्यापासूनचा धोका सुद्धा कमी होतो. तर या अँटी इन्फ्लॉमेटरी पेयांची सिरीज मी माझ्या चॅनलवर पोस्ट करणार आहे. 7 दिवस कुठल्या 7 प्रकारचे अँटी इन्फ्लॉमेटरी पेय तुम्ही घेऊ शकता ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते सगळे करून बघा. त्यातलं एखादं पेय तुम्हाला नाही आवडलं तर ते नका करू. जे आवडतात ते करून तुम्ही पिऊ शकता. बाहेरचे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा ही पेय तुम्ही जरूर करून बघा. ही खूप सोपी आहेत आणि सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही बनवता येते. तर ही सिरीज बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. थँक्यू.